व्हिडिओ करणार आहे. फायनल अकाउंट व्हिडिओ झाला होता, एकदा जरूर बघा, तुम्हाला फायनल अकाउंट सोडण्यासाठी नक्की मदत होईल. आज आपला टॉपिक याचा डिझोल्युशन. ओके, कुठला टॉपिक याचा? डिझोल्युशन. हे दोन ह्याच्याने तयार झालं म्हणजे डी सोल्युशन, त्याचा अर्थ आहे डिझोल्युशन. आता तुम्हाला माहिती आहे 12 मध्ये सगळ्या तुम्हाला पार्टनरशिप फॉर्म आहे. ओके, काय सगळ्या पार्टनरशिप फॉर्म आहे. पार्टनरशिप फॉर्म मध्ये म्हणजे पार्टनर असणार, आणि पार्टनर असलं की व्यक्ती असेल की थोडासा वाद विवाद होणार असतो त्याच्यामध्ये. आता समजा आता कुठल्या तरी एक्स वाय झेड तीन पार्टनर. ओके, एक्स वाय झेड, आणि समजा यातल्या कुठल्या तरी वायने काहीतरी निर्णय घेतला की आपण बिझनेस मध्ये असे चेंजेस करायला पाहिजे, आणि एक्स ला पटलं झेड ला पटलं नाही की बाबा असं करायला पाहिजे, यांच्यामध्ये काय होणार? शेवटी भांडणं होणार. भांडणं झाले ज्याचं सोल्युशनच निघत नाही, या भांडणावर काम तर त्याला निर्णयच नाही कुठला तरी किंवा कोणतरी समजूनच घेणार. शेवटी काय होणार? बिझनेस बंद करावा लागतो. काय होतं? शेवटी बिझनेस बंद करावा लागतं. बंद करताना म्हणजे जे काय प्रोसिजर होती बंद करताना त्याला काय म्हणलं होतं? डिसोल्युशन. किंवा समजा आता व्हायस पार्टनरने समजा भरपूर कर्ज काढलं, म्हणजे त्याने इन्स्टॉलमेंट झाला बिझनेसच्या नावावर, भरपूर कर्ज काढला इन्स्टॉलमेंट झाला, मग शेवटी काय करतोय? मग हे काय म्हणतात? एक्स वाय झेड, एक्स आणि झेड काय म्हणतात? बाकीचे पैसे आम्ही द्यावा, तू करायला कर्ज आम्ही द्यावा लागतंय वगैरे. त्याच्यामुळे आपण शेवटी बिझनेस बंद करावा लागतो, त्यालाच काय म्हणतात? डी सोल्युशन, डिझोल्युशन. ओके, किंवा असं पण होते की बिझनेस समजा नेहमी लॉस मध्येच चाललाय, मग आता हे बिझनेस चालण्यात काय अर्थ नाही, सरसरला काय करा? बंद करा या कंपनीचं किंवा या संस्थेचं विसर्जन करा. काय होतं त्याला? डी सोल्युशन. मिनिंग काय असतं डिसोल्युशनचा? डी सोल्युशन, त्याचं सोल्युशन होत नाही, कारण वेगळं असू शकतं त्याच्यामागं. आता बघा, डिसोल्युशन हे 12 सिलेबस मधला सगळ्यात सोपं टॉपिक आहे, खूप म्हणजे खूप सोपं टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डेबिटचं क्रेडिट इफेक्ट एवढं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? डेबिटचं क्रेडिट किंवा क्रेडिटचं डेबिट एवढं तुम्ही लक्षात ठेवा, पूर्ण तुम्हाला व्यवस्थित समजलं तुम्हाला. ओके, डिसोल्युशन इतकं सोपं आहे. आता डिसोल्युशन मध्ये काय काय असतात, कसे कसे कन्सेप्ट असतात सांगतो. आता मी म्हटलं की डिसोल्युशन कंपनीचं विसर्जन करायचं आहे. आता समजा कंपनीचं विसर्जन करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला बंद करायचं आहे. काय करणार? जे काय आता मालमत्ता आहे बिझनेसची सगळी विकावं लागणार, म्हणजे रिअलायझेशन होत आहे त्याचं विकणार, आणि ज्यांच्यांचे देणी द्यायच्या जे काय गॅरंटीज आपले ते सगळे त्यांचे त्यांचे देणी देऊन टाका. ओके, बेसिकली बघा, सगळ्यात पहिला रिअलायझेशन तुम्हाला अकाउंट यामध्ये ओपन करावं लागतं. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट आणि कॅश पब्लिक बँक अकाउंट, एवढे अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागतं कुठलं डिसोल्युशन सोडवताना. त्याच्यानंतर व्यतिरिक्त काही अकाउंट ओपन करावं लागतात, कुठले कुठले कसे कसे असतात नीट सगळे कन्सेप्ट व्यवस्थित सांगतो. आता समजा जर रिअलायझेशन अकाउंट ओपन केला, आपण रिअलायझेशन अकाउंटचं एक फॉर्मॅट आहे, बेसिक फॉर्मॅट. ओके, बेसिक फॉर्मॅट आहे, म्हणजे पूर्ण अशा पद्धतीने तुम्ही सोडवलं तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम लागणार. ओके, सगळ्यात पहिला तुमचे डिसोल्युशन सोडवताना तुम्हाला बॅलन्स शीट दिलं जातं. बॅलन्स शीटच्या खाली तुम्हाला काही अडजस्टमेंट दिलं जातं, मग ते आपलं सॉल्व्ह करायचं. सगळ्यात पहिला बॅलन्स शीट हे ट्रान्सफर करा. काय करा? ट्रान्सफर. सगळ्यात पहिला ना टू सन्ट्री असेट्स, बॅलन्स शीट मधील सर्व असेट ट्रान्सफर करायचं. पुन्हा कोणा सोडून आरडी लिहू नका, ट्रान्सफर मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहू नका, पार्टनर कॅपिटल अकाउंट लिहू नका, किंवा करंट असेल तर ते पण लिहू नका, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट लिहू नका. एवढे सगळे लिहायचे नाही, कारण यांचे अकाउंट ओपन केलेले आहेत. ओके, ज्याचे ज्याचे अकाउंट ओपन केले असते ते लिहायचं नाही. बाकी सगळे असेट जे काय असतील, मशिनरी बिल्डिंग फर्निचर वगैरे जे असतील ते सगळे लिहून टाका गुडविल वगैरे. ओके, नंतर येत आहे या साईडला बाय आरडी. हेडलाईन लक्षात ठेवा, हे हेडलाईन असं द्यायचं कंपल्सरी, लिहूनच खाली सोडायचं. बाय आरडी, इथं डेटर्स असतंय, इथं ग्रॉस डेटर्स द्यायचं, म्हणजे ग्रॉस डेटर म्हणजे डेटरची पूर्ण अमाऊंट. बाय आरडी जे तुम्हाला बँक शीट मध्ये दिलेलं असतं. नंतर बाय सन्ड्री लायबिलिटी, जेवढ्या काय लायबिलिटीज असतात, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणा, सिंडिकेटर म्हणा, लोन म्हणा, जे काय लायबिलिटी असतील ते लिहा. काय काय सोडून? जनरल रिझर्व किंवा कोणतेही फंड राहू दे, रिझर्व फंड वगैरे, प्रॉफिट अँड लॉस, पार्टनर कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर करंट अकाउंट, हे सगळे सोडून बाकीचे लायबिलिटीज तुम्ही या हेडलाईन खाली लिहा. ओके, आता जे काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे किंवा जनरल रिझर्व आहे हे वाटतं कुठं? वाटतं पार्टनर कॅपिटल अकाउंट लिहा. सगळ्यात पहिले तुम्ही कॅपिटल लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉड डाउन, हे झालं तुमचं कॅपिटल. त्याचं काय असेल म्हणजे त्या खाली लिहायचं बाय जनरल रिझर्व, जे काय रेशो असेल त्याच्याने वाटा. प्रॉफिट अँड लॉस, समजा बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट लॉस अकाउंट दिलंय, जर असेटला दिले असेल तर डेबिटला वाटा, जर क्रेडिटला दिले असेल तर क्रेडिटला वाटा. ओके, लायबिलिटी दिली असेल तर क्रेडिटला. असेट नेहमी डेबिट बॅलन्स दाखवते आणि लायबिलिटी नेहमी क्रेडिट बॅलन्स दाखवते. ओके, लक्षात येत आहे प्रॉफिट अँड लॉस आणि तुम्ही ना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, आय होप सो तुम्हाला समजा. हे झाले आपले सगळे ट्रान्सफर, आणि कॅश ऑफ बँक नेहमी असेटला देतं. कॅश ऑफ बँक अकाउंट ओपन केलं त्यामुळे टू बॅलन्स
ब्रॉडबँड ओके समजलं. हे झालं तुमचं ट्रान्सफर, हे झालं कुठं ट्रान्सफर, आणि ट्रान्सफर एकदाच केलं जातं लक्षात ठेवा. आता डिस्ट्रीब्युशन सोडवताना लक्षात घ्या, इकडचे जे कास्ट आहेत ते ह्या साईडला येणार सगळे, या साईडला, आणि जे इफेक्ट हे क्रेडिटचं डेबिटला जाणार, आणि लायबिलिटी जे आहेत ते ह्या साईडला येणार, आणि ह्याचं इफेक्ट हे डेबिटचं क्रेडिटला जाणार. ॲडजस्टमेंटचे दोन दोन इफेक्ट आहेत लक्षात ठेवा. आता बघा असेट्स काय होतात, आता मी काय सांगितलं डिस्ट्रीब्युशन केलंय आपण विसर्जन करणार आहे, असेट्स सगळे काय करायचं विकायचे रिअलाइज करायचे. समजा आता असेट आपण विकलं, ओके असेट काय केलं विकलंय, कोणतरी पार्टनर म्हणते की ही असेट फर्निचर मी घेतो, ही बिल्डिंग राहू दे मला, किंवा स्वतः इन्व्हेस्टमेंट मी घेतो वगैरे असं काम करत, असेट काही जण टू कोवर करतो, काय करतात लक्षात ठेवा टू कोवर. जे पण पार्टनर टू कोवर केला असेल त्याच्या खाली ते असेट लिहून काढा, कुठला पार्टनर एक्स राहू दे, वाय राहू दे, झेड राहू दे, असेट ह्या सगळ्यांना. समजा जर टू कोर शब्द आला नाही, कुठला पार्टनर घेतलेला नाही, पार्टनरचं नाव नाही, तर सरळ कॅश पब्लिक बँकच्या खाली लिहा ओके. आणि इन केस कधी कधी असं होतं बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला पूर्ण बॅलन्स शीटच्या खाली ऍडजस्टमेंट मध्ये बॅलन्स शीट मध्ये असं असत आणि ऍडजस्टमेंट मध्ये कुठला असं देत नाही, तेव्हा काय करा ती असेट बुक व्हॅल्यू जसा तसा. आता समजा फर्निचर आहे 80,000 आणि तुम्हाला पूर्ण ऍडजस्टमेंट मध्ये फर्निचरचं नाव पण नाही, गाव पण नाही, कुठला पार्टनर पण घेता नाही, कॅश पब्लिक त्याचं पण दिलं नाही, सोल्ड रिअलाइज केलं असं पण दिलं नाही, शेवटी शेवटी जसा तसा फर्निचर लिहा 80,000 म्हणून ओके. जर नाही दिला असेल तर जे दिले ते लिहा सगळे व्यवस्थित, इकडचे असेल काय ना इकडे ना पार्टनर टू कोर केलं तर त्याच्या 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 खाली ज्याच्या त्याचा आहे. आता समजा ह्याचा ट्रान्सफर आपल्याला ह्याचं दुसरं इफेक्ट द्यायचं ओके, ह्याचं दुसरं इफेक्ट द्यायचं. पार्टनर घेतला असेल आता पार्टनर कुठल्या साइड आहे, आता आपल्या कुठल्या साइड आहे क्रेडिट, मग पार्टनरचे कुठं जाणार डेबिटला, त्यांनी जे काय टू कोर केला असेल कोण केला असेल त्याच्या त्याच्यामध्ये अमाऊंट जाणार. हे कॅश ऑन बँक आहे, समजा हे कोणच पार्टनर टू कोर केलं नाही किंवा एक केले असेल बाकीचे जे काय असतील ते कॅश ऑन बँकच्या खाली ना, कॅश ऑन बँक हे कुठल्या साईड आता हे क्रेडिट साईड आहे, कुठं जाणार इथं इफेक्ट डेबिटला टू रिअलायझेशन, जेवढं काय असेल त्याचे अमाऊंट येतो डेबिटचं क्रेडिट, एवढं लक्षात ठेवा क्रेडिटचं डेबिट एवढंच फक्त म्हणून लक्षात ठेवायचं ओके. कधी कधी काय होतं आता बघा आपल्याला लायबिलिटी आहेत, लायबिलिटी मध्ये सिंडिकेटर असतं, बँक ओव्हरड्राफ्ट असतं, लोन असतं वगैरे वगैरे बरोबर. आता समजा काही जण म्हणतात काही पार्टनर म्हणतात की आम्ही स्वतःहून देतो डिस्चार्ज करतो, काय करतो डिस्चार्ज, क्रेडिटर मी फोन देतो वगैरे असं फुल सेटलमेंट वगैरे असे शब्द असतात. त्यांनी जर क्रेडिटर देतो म्हणले त्यांच्या त्यांच्या खाली लिहा, जसं इथं तसं असेट घेतो म्हणले, घेतो म्हणले टू कोर करतो म्हणले त्यांच्या त्यांच्या खाली लिहा, क्रेडिटर आम्ही देतो लायबिलिटी आम्ही देतो म्हणले तर इथं लिहा. समजा जर काय म्हटलं नाही काहीच म्हटलं नाही तर सरळ सरळ कॅश ऑन बँकच्या खाली लिहून काढा. आता याच्यामध्ये बघा ऍडजस्टमेंट मध्ये थोडस डिफरन्स काय असतं, फरक काय असतं, फरक काय असणार आहे त्याच्यामध्ये की क्रेडिटर काय असतात डिस्काउंट मध्ये असतात, मग डिस्काउंटचे अमाऊंट लेस करून लिहा, किंवा आता हे जे आपले काय म्हणतात असेट जे आहेत जशा तसं बुक केलं तेवढ्या किमतीला पण विकत अर्जंट जर विकायचं असली वस्तू कुठली आपल्याला एखादी वस्तू काय करायची आपल्याला अर्जंट विकायचं जसं तसं कोण किमतीला घेत आहे का नाही. आता माझा मोबाईल 40,000 होतं, 40,000 कोण घेणार आहे का नाही, 30,000 20,000 पाहून मागतं, त्याच्यामुळे मग हे सगळ्या किमती कधी पण डिस्काउंट म्हणा वगैरे ते लेस करून लिहायचं. आता समजा एखादं लोन घेतलं आपण, लोन इथं समजा आता लागलेली लोन आहे, काय वेळेस काय होतं इंटरेस्ट इन्कर्ड म्हणतो, इंटरेस्ट इन्कर्ड म्हणजे त्याला इंटरेस्ट लोन द्यावं लागलं ना, लोन तर तसं जेवढ्या तेवढं लोन घेणार नाही, मग काय होणार त्याला व्याज द्यावं लागलं, मग कधी कधी तिथं ते पण येतात. अजून एक कसं कन्सेप्ट असतं त्याच्यामध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस असतील, रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा त्याला डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हटलं जातं. आता बघा मला हे सगळे विकायचे, माझे सगळे असं विकायचे, असं विकताना मग मी काय तरी आता विकायचं हे लोकांना माहिती नाही ना, मग ऍडव्हर्टाईज करणे किंवा गाडी भाडं देणे किंवा काय पण हे सगळं करताना जे खर्च येत आहे मला कंपनी विसर्जन करताना जे खर्च येत आहे त्याला काय म्हणतात डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस, हे कॅश ऑन बँकच्या खाली येतात. जर कुठल्या पार्टनर मला हे खर्च मी देतो तर सरसर त्यांच्या त्यांच्या खाली लिहू काढा ओके. आणि इफेक्ट कसं द्यायचं असतं डेबिटचं क्रेडिट लक्षात ठेवा ओके. हे आणि ह्यामध्ये लक्षात ठेवा डिस्ट्रीब्युशन मध्ये 99% प्रॉब्लेम मध्ये लॉस देतात, कारण असेट हे आपले पाडून पाडून किमतीला विकलं जातं, 99% काही वेळेस प्रॉफिट होतं. आता लॉस जाणार इथं कुठं आहे क्रेडिट, कुठं जाणार डेबिटला, मग हे अकाउंट क्लोज केलं जातं कॅश ऑन बँकने, कशाने कॅश ऑन बँक, कॅश ऑन बँकने क्लोज करा, ह्याचा इफेक्ट कुठं जाणार इकडं, हे कुठं आहे डेबिट, डेबिट कुठं जाणार क्रेडिट, बाय त्यांचे काय असेल ते एक्स वाय झेड कॅपिटल येणार, ह्या दोन्ही साठी टोटल आली बरोबर तर तुमचं प्रॉब्लेम टॅली. हे झालं कधी पण तुमच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये कॅश ऑन बँक अकाउंट टॅली व्हायला पाहिजे. हे झालं नॉर्मल प्रॉब्लेम, एकदम बेसिक प्रॉब्लेम झाले. समजा आता चेंजेस कसे होतात बघा, काय काय डिस्ट्रीब्युशन मध्ये चेंजेस होऊ शकतात किंवा काय काय कन्सेप्ट असतात. समजा आता कुठला तरी पार्टनर लोन घेतलाय, काय झालं एखादा पार्टनर स्वतःहून लोन घेतलाय, माझा समजा आता एक्स वाय झेड मी पार्टनर झालं, आता एक्स लोन अकाउंट
किंवा तिथं दिलेलं लायबिलिटीला एक्स लोन अकाउंट, तर तुम्ही इथं लिहायचं नाही ते, कुठल्या पार्टनरचं लोन घेतलं असेल तर लायबिलिटी लिहू नका, त्याचं अकाउंट ओपन करा. काय करा, त्याचं अकाउंट ओपन करा एक्स लोन अकाउंट आणि इथं द्या वाय बॅलन्स ब्रॉट डाउन. आणि हे अकाउंट क्लोज करायचं कॅश ऑब्लिक बँकने, आणि ह्याचा इफेक्ट द्यायचं परत एक्स लोन अकाउंटने बॅलन्स येतं, मग नंतर परत त्या लक्षात ठेवा. कुठला पार्टनर लोन घेतला असेल तर तुम्हाला सेपरेट लोन अकाउंट ओपन करावं लागतं. आता समजा इन केस मी मग सांगितलं की रिझोल्यूशन हे कशामुळे केलं जातं, एखादा पार्टनर इन्सॉल्व झाला भिकारी झाला त्याच्यावेळेस पण ओपन केलं जातं. आता फॉर एक्झाम्पल समजा आता एक पार्टनर इन्सॉल्व झाला, लक्षात ठेवा वेन वन पार्टनर इन्सॉल्व म्हणजे इन्सॉल्वमेंट झालं, भिकारी झाला, त्याच्याकडे पैसेच नाही आहेत द्यायला, त्याने काय म्हणला मी पैसेच नाही आहेत माझ्या. आता पूर्ण जे काय ते रेग्युलरली जसं मी इथे सांगितलं तसं सोडव, पहिला ट्रान्सफर असं इकडे लिहा, लायबिलिटी ट्रान्सफर सगळं इकडे लिहा, जे काय तुमचं लॉस होत आहे ते इकडे पर्यंत घ्या. ओके, एवढं सगळं झाल्यानंतर ना त्याचा डेबिट बॅलन्स चेक करायचा, जे काय असेल ते लॉस वगैरे. ओके, त्याचं काय करायचं डेबिट बॅलन्स चेक करायचं. आता फॉर एक्झाम्पल समजा अमाऊंट झाला इकडे डेबिट बॅलन्स मी समजतो आता 20,000 रुपये, आणि इन्स्टॉलमेंट झालेल्याचं कॅपिटल हे डेबिटला दाखवतं नेहमी प्रॉब्लेम मध्ये असेल नसेल तरी पण लक्षात ठेवा डेबिटला असतं. समजा त्याचं किती 10,000 रुपये म्हणजे 30,000 रुपये टोटल जर डेबिट बॅलन्स, क्रेडिटला समजा जनरलिझर वगैरे वाटून, क्रेडिटला काय जनरलिझर वगैरे वाटून समजा इथे 10,000 असतील, म्हणजे त्यांनी 30,000 रुपये द्यायचे आहेत. किती रुपये द्यायचे? 30,000 रुपये टोटल द्यायचे, त्याच्याकडे किती 10,000 रुपये, म्हणजे त्यांनी किती बुडवला 20,000 रुपये बुडवणार नाही, त्याच्याकडे नाही अधिकारी आहे तिथं म्हटलेलं असतं झेड इज अ इन्सॉल्व्हंटर. अँड त्याच्यानंतर असतं काही स्टेट मधून त्यांनी प्रायव्हेट स्टेट मधून त्यांनी काही पैसे आणतात. ओके, त्याच्याकडून 50 पैसे म्हणलं तर 50% लक्षात ठेवा, 50 पैसे 35 पैसे 40 पैसे जेवढे पैसे म्हणतात ना तेवढे टक्के समजायचं, किंवा सरसर अमाऊंट देतो 1,000 2,000 3,000 अमाऊंट देतो. समजा आता या केसमध्ये म्हणलं की 50% त्यांनी प्रायव्हेट स्टेट मधून आणलाय, किती आणलाय 50%, लक्षात ठेवा त्याचं डेबिट बॅलन्स किती दाखवलाय 30,000, क्रेडिटला किती 10,000. आता 30,000 मधून 10,000 गेले किती उरले 20,000 आले. आणि समजा असं अडिशन मध्ये सांगितलं की ही कुड रिकवर 50% ऑन प्रायव्हेट इस्टेट, 50% आणलाय, 20,000 देणं आहे, 20,000 किती दिला त्यांनी 50% दिला, म्हणजे त्यांनी देऊ शकतोय प्रायव्हेट इस्टेट घेऊन त्यांनी दिला, किती रुपये दिला आता 10,000 रुपये, किती दिला 10,000 रुपये, त्या 10,000 द्यायचं कॅश ऑब्लिक बँक, परत त्याचा इफेक्ट इकडे द्यायचं 2Z कॅपिटल 10,000 रुपये. अजून पण किती द्यायचं राहिलं आता टोटल मध्ये 30,000, 10,000 रुपये त्यांनी पहिला रिझर्व म्हणून दिला, आता 10,000 रुपये 50% प्रायव्हेट इस्टेट मधून मिळालं, अजून पण 10,000 रुपये देणं बाकी आहे. मग आता 10,000 रुपये कोण द्यावं तर पार्टनर लोक द्यावं. ओके, का बर, म्हणजे आता पार्टनरशिप फॉर्म आहे ना, सगळं मिळून केलं, जे काय प्रॉफिट होईल लॉस होईल सगळं मिळून वाटून घ्यायचं. आता हे तर भिकारी झालंय, मग बाकीचे पार्टनर रुपये द्या, पार्टनर त्याच्या रेशोनुसार द्या. समजा रेशो इक्वल आहे 10,000 रुपये द्यायचे, किती किती रुपये द्या 5,000 5,000, मग इथं काय काय 2 त्याच्या नावावर 2 कोण जे 2X कॅपिटल आणि वाय कॅपिटल 5,000 रुपये, आणि ह्याचा इफेक्ट इथं येतं लगेच 2Z कॅपिटल 5,000 5,000. ओके, त्याचं तर बॅलन्स क्लोज झालं, 30,000 क्लोज होत आहे, इकडे पण 30,000 क्लोज होत आहे. यांच्या दोघांचं कशाने क्लोज करणार, कॅश ऑफ बँकने क्लोज करा, मग सरळ ट्रान्सफर करा, तुमचं टॅली होत आहे. कधी करतात, एक पार्टनर इन्स्टॉलमेंट असल्यावर. दोन पार्टनर इन्स्टॉलमेंट असतील तर सेम प्रोसिजर, दोन्ही पार्टनर भिकारी होतात, एकटा पैसे देत आहे त्यांचं, किती एकटा पैसे देत आहे. मग किती रिकॉर्ड झालं, काय झालं, कॅश ऑफ बँकने दाखवा, कॅश ऑफ बँकचं इफेक्ट इकडे येत आहे, आणि इन्स्टॉलमेंट जे काय रक्कम आहे जोडी काय द्यायचे ते इकडचं इफेक्ट इथं जातं, लक्षात ठेवा इकडचं इफेक्ट इकडे जातात. समजा आता ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट झालं, सगळ्याच्या सगळे पार्टनर लोक काय झालं तर भिकारी झाले, लक्षात ठेवा. या ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट जास्त विचारत नाही, पण डिस्कशन सोडवताना तुम्हाला यादच पाहिजे ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट. आता ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट होताना आपण इथं जे काय ट्रान्सफर केल्यात लायबिलिटी ते ट्रान्सफर करायचं नाही, लायबिलिटी अकाउंट ओपन करायचं, जेवढे पण लायबिलिटी असतील त्याला जास्त देणार नाही, एक्झाम्पल 2-3 देतात, बेसिकली क्रेडिट बँक लोन किंवा बँक ओव्हरड्राफ्ट एवढं देतात. तुम्हाला बघा जेवढे पण लायबिलिटी असतील ते ओपन करून अजून एक अकाउंट ओपन करावं लागतं, डिफिशियन्सी अकाउंट. कुठला अकाउंट ओपन करावं लागतं, डिफिशियन्सी. आता सांगतो फॉर एक्झाम्पल, आता समजा मानून चला आपलं हे क्रेडिट अकाउंट आहे, मानून चला हे बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट आहे. ओके, आणि नंतर लास्टला कुठलं सांगितलं तुम्हाला मी, डिफिशियन्सी अकाउंट ओपन करावं लागतं. ओके, एक अकाउंट दोन अकाउंट आणि 3 अकाउंट काय सांगितलं. समजा क्रेडिटर इथं लिहायचं नाही, इकडेच लिहायचं डायरेक्ट, क्रेडिटर आहे
नंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट आणि नंतर आहे डिफिशियन्सी अकाउंट. ओके डिफिशियन्सी अकाउंट समजा क्रेडिटर क्रेडिटर कुठे असेल लायबिलिटी आहे लायबिलिटी काय असतो क्रेडिट बॅलन्स काय ना बाय बॅलन्स ब्रॉट डाउन हे 50,000 आणि ओव्हरड्राफ्ट सुद्धा ओव्हरड्राफ्टचा अमाऊंट किती आहे बघू आता बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 1,00,000 किती 1,00,000 आणि डिफिशियन्सी अकाउंट ओपन करायचं हे काय करायचं यांचं पार्टनर कॅपिटल क्लोज करायचं पार्टनर कॅपिटल नेहमी हे कॅश ऑब्लिक बँक ने क्लोज करतं पण ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट असले तर चेंजेस बघा ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट असले तर लायबिलिटी लिहायचं नाही त्यांच्या अकाउंट ओपन केलं तिथं लिहा ओके त्यांच्या अकाउंट ओपन केलं तिथं लिहा आणि नंतर काय काय करायचं हे बाय बॅलन्स ब्रॉट डाउन आलं आता जे पार्टनर कॅपिटल अकाउंट आहे ते कशाने क्लोज करा डिफिशियन्सी अकाउंट क्लोज करा कशाने डिफिशियन्सी अकाउंट क्लोज करा आता समजा मारून चला डिफिशियन्सी अकाउंट आपला आलाय एक 10,000 रुपये किती आलाय मानून चला 10,000 रुपये आलाय आता हे 10,000 रुपये जे काय आहेत इकडे कुठे डेबिट लावतं इकडे कुठे आलं डिफिशियन्सी नेहमी हे डेबिट क्रेडिटला कॉन्वर्ट करता लक्षात ठेवा त्याचा इफेक्ट आहे ना डेबिटला त्यांच्या नावावर एक्स वाय झेड ओके एक्स वाय झेड मानून चला 10,000 10,000 10,000 रुपये आता हे 10,000 किती होते टोटल 30,000 किती होते 30,000 म्हणजे हे 30,000 रुपये बुडवणार त्याचा अर्थ काय होता 30,000 रुपये बुडवणार आता बघा क्रेडिटरची किती बुडवणार आणि डेटरची किती बुडवणार हे काळ लागतं यांनी पैसे बुडवणार आहेत नक्की पण क्रेडिटरची किती बुडवणार आणि ह्याचे क्रेडिटरची किती बुडवणार आणि बँक ओव्हरड्राफ्टची किती बुडवणार ह्यांचं रेशो काढायचं कुणाचं लायबिलिटी जे काय असतील अकाउंट ओपन केलं तसं काय करा रेशो काढा 50,000 आणि 1,00,000 रेशो किती येत आहे 2:1 किती येत आहे 2:1 म्हणजे टोटल झाले 3 ने भागायला 10,000 येणार म्हणजे क्रेडिटर किती येणार इकडं 10,000 रुपये आणि बँक ओव्हरड्राफ्ट किती येणार 20,000 रुपये कळतंय रेशो असा वाटलाय यांचा रेशो काढला आपण आता हे ज्यांच्या त्यांच्या ह्याच्यात जाणार आता क्रेडिट आहे पुढे जाणार डेबिटला 2 डिफिशियन्सी 20,000 रुपये 2 डिफिशियन्सी 10,000 रुपये आणि हे अकाउंट क्लोज करायचं आता हे तर टोटल आले 30,000 30,000 टोटल आलं आता हे अकाउंट क्लोज करायचं कॅश ऑन बँक नाही कॅश ऑन बँक इथं 50,000 आहे इथं 10,000 किती क्लोज होणार इथं 40,000 येणार हे 40,000 जाणार कॅश ऑन बँकच्या इथं ओके काय नाव जाणार बाय क्रेडिटर किती 40,000 रुपये हे क्लोज करा 2 कॅश ऑन बँक इथं 1,00,000 आहे इथं 20,000 आहे म्हणजे 80,000 रुपये देणार 80,000 रुपये इथं बाय बँक ओव्हरड्राफ्ट किती 80,000 हे अकाउंट हे अकाउंट तुमचं क्लोज झालं हे ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट असल्यावर करतं आणि ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट असल्यावर अजून एक छोटीशी गोष्ट करतात मी सांगितलं का पार्टनरचं लोन असेल तर अकाउंट सेपरेट ओपन करा पण ऑल पार्टनर इन्स्टॉलमेंट असलं तर पार्टनरचं लोन डायरेक्ट त्याच्या बॅलन्समध्ये लिहा आता समजा एक्स लोन मराठी मी ओपन केलतो एक्स लोन म्हणून एक्स लोन तिथंच लिहून करा जे काय त्याचा अमाऊंट असेल ते ओके एवढ्या सगळ्या कन्सेप्ट रिझोल्यूशन मध्ये असतात खूप म्हणजे खूप फालतू आहे काही हार नाही याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जरा डोकं लावून केलात वाचन तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही रिझोल्युशन सोडवू शकता जर रिझोल्युशन बद्दल किंवा फायनल अकाउंट बद्दल तुम्हाला कोणतं पण प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा आय होप सो तुम्हाला हे सगळं करायचं ओके बाय.